देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील भेटीगाठींनी चर्चांना उधाण आलेलं आहे. शुक्रवारी रात्री उशिरा सरसंघचालकांना त्यांनी भेट घेतलेली आहे, तर फडणवीस आज नितीन गडकरींच्या भेटीला सुद्धा पोहोचलेले आहेत. भेटीमागील उद्देश स्पष्ट नसल्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चा रंगलेली आहे. आमचे प्रतिनिधी जितेंद्र अधिकची माहिती देतात. जितेंद्र, देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील गाठी भेटीने आता चर्चांना उधाण आलेलं आहे. नक्कीच अमित, 2 दिवस फडणवीस हे नागपुरात होते. काल शुक्रवारी मुंबईहून नागपूर विमानतळावर ते पोहोचले आणि तिथून थेट त्यांनी महाल येथील संघ मुख्यालय गाठलं आणि जवळपास तिथे 45 मिनिट सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्याशी त्यांनी भेट घेतली, त्यांच्याशी त्यांची बंदद्वार चर्चा झाली. त्यानंतर आज गडकरींसोबत दुपारी ते अर्धा तास सुमारे भेटले, त्यांचीही सोबत चर्चा झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे नागपूरकरांना सहसा हा अनुभव येत नाही की दोघेही नेते एकाच गाडीतून येतील, हा असा क्वचितच प्रसंग घडत असतो. तो आज प्रसंग देखील झालेला आहे, त्यामुळे नक्कीच चर्चांना उधाण आलेलं आहे. कारण गेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुका याबाबत या विषयी चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र त्याचबरोबर काही इतरही चर्चा राजकीय गोटात मोठ्या प्रमाणात रंगल्याचं आपल्याला दिसून येते, ज्यामध्ये काही एखादी नवीन जबाबदारी काही मिळू शकते का फडणवीस यांना, हेही याच्याबाबतही चर्चा आहे. कारण नुकतंच काही प्रदेशाचे जे आहेत म्हणजे राज्यांचे जे प्रभारीपद वाटप करण्यात आलेले आहे, त्यामध्ये विनोद तावडे यांना बिहारचं प्रभारीपद देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता महाराष्ट्राचं कुणाला नेतृत्व करता येईल किंवा महाराष्ट्रामध्ये आणखी कुठली जबाबदारी येऊ शकते का किंवा महाराष्ट्रातील ज्या निवडणुका आहेत त्यांना कसं सामोरे जायचं, जो निकाल लागलेला होता लोकसभा निवडणुकांचा त्यावर आता मंथन होतं आहे. त्यामुळे एकूणच ह्या ज्या भेटीगाठी आहेत राजकीय वर्तुळात याचे काही वेगळे अर्थ नक्कीच आहेत आणि या भेटीगाठीतून ते काय अर्थ आहेत ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. आम्ही जितेंद्र आगामी काळात काय होतंय पाहणंही महत्वाचं असेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.